hard surface and A for apple. B for ball. INL pineapple. Literally म्हणजे हे लहानपणी आमचे स्टम्प्स असायचे एवढे बघा. असे तीन लावले की आमची क्रिकेटची स्टम्प. पहिल्या बॉल मध्ये पहिली विकेट. बादशहा अशी गाडी अँटी काय जर दाखवतो तुम्हाला तर दाखव जर तेजस ते बघा चावी काढली तरी गाडी चालूच आहे. तर मंडळी सकाळ संध्याकाळ नुसते आंबे एवढ्या तर मस्तपैकी संपवतो. आता हे एवढे खायचे आहेत आंबे आणि बघताय केवढा पिवळा धमक आंबा आहे. नमस्कार मित्र हो रिमोसलीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीतून कोकण आपला तसा असं म्हणत मंडळी मी तुमचं स्वागत करतो. ही बघताय आमची आजी आहे. आजी सांग की बाहेर पडा नको म्हणून सांग. बाहेर पडा नको बाबा. होय करून इलो आ करून इलो आ जातलो जातलो आणि वेलकम टू द ब्लॉग म्हण लास्ट आहे आमची आजी. तर मंडळी आता मस्तपैकी आता आम्ही आंबे खाणार आहे. बॉसचं काम करायचं आहे थोडं जरा इकडे तिकडे आहे ते पावसाळ्याचं सगळं जरा काम करायचं आहे कारण पाऊस तर वातावरण तर झालंच आहे ते मस्तपैकी. हो त्यात नाकडा भरूच शकत. तर या साईडला आमचे आजोबा आहेत. हाय बोला. हाय राम 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 पांडुरंग हरी ओके. तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मंडळी सकाळ संध्याकाळ नुसते आंबे एवढ्या तर मस्तपैकी संपवतो. आता हे एवढे खायचे आहेत आंबे आणि बघताय केवढा पिवळा धमक आंबा आहे. अरे बाळ एवढे जमणार काय खायला तुला. बॉस तुम्हाला मी चॅलेंज देतो की माझ्याबरोबर आता आंबे खायची कॉम्पिटिशन लावा. मला चॅलेंज हरवतो बघा कसं. आज नको करू मला चॅलेंज. कट करून टाकेल ना सगळे क्लिप्स. सॉरी मस्करी बोललो मस्करी मंडई कॉन्टेंटसाठी. तर ह्या साईडला येवा मंडई आंबे खायला. मंडळी आंबे खाताना तुम्हाला सांगतो मी जर तुम्ही हायर क्वांटिटीमध्ये आंबे खात असाल तर ऊन लागतं. तर एक सांगतो की आंबे जे आहेत ते आधी अर्धा तास पाण्यात किंवा एक तास आधी पाण्यात ठेवा. म्हणजे कसं हीट एनर्जी निघून जाते मग आपल्याला काय त्रास होत नाही. म्हणजे आमचे ते पिंपल येत नाही. आमच्या बॉसला शायनिंग मारा लागते ना नुसतं काय शायनिंग. हा तर मंडळी म्हटलं तोपर्यंत तिकडे पिंटे आंबे खातोय. तोपर्यंत ह्या साईडला आपले जे झापे आहेत नारळाच्या ते आपण साफ करून मस्तपैकी त्याचे तुकडे करून ते वाळात घालायचे आहेत. तर अगोदर घातले आहेत अभिजा पप्पांनी आणि आमच्या मास्तरांनी. तर थोडंफार राहिलेल्या ते आपण काम करायचं आहे आणि ते मस्तपैकी मग पावसाळ्यात आपण चुलीखाली मस्तपैकी जळण म्हणून वापरू शकतो. बॉस आलो मस्तपैकी आंबे खाऊन. अच्छा ये एक काम कर 30 रुपये. किती 30 रुपये करून टाके तर ठीक आहे द्या मग चालतं आपल्याला काय 30 रुपये भेटलेलेच मतलब. तर आता मस्तपैकी मंडळी हे सगळे झापं आहेत ना ते सगळे झापून काढतो. आपल्याला काय 30 रुपये आपली मजुरी भेटलेली आहे. सुरुवात तर इथे मस्तपैकी झालेलं आहे. सुरुवात त्या झापांपासूनच करतो. दाखवतो तुम्हाला कसं असतं ते. मंडळी ही एक नारळाची फांदी असते तिला आपण असं मस्तपैकी कट करायची. ऑलरेडी तिकडे तुटलेली आहे. ओली आहे थोडी. अरे चुकलं गाव चुकलं पाय लागले असते हा मंडळी. ही एक झाली. म्हणजे हे लहानपणी आमचे स्टम्प्स असायचे एवढे बघा. असे तीन लावले की आमचे क्रिकेटचे स्टम्प झाले.
थंडी कसं आहे ना, आता खरं कोकणात पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे ना खालच्या जळणाची ना पूर्ण सोय केली पाहिजे, नाहीतर मग कसं होईल, पाऊस आला ना मग लाकडं भेटणार नाहीत, लाकडं अशी बाहेर पडलेली असतात ना ती मग भिजली की मग काय जळून पेटत नाही. मग आपल्या जी सक्सेसफुली एक मस्तपैकी फांदी कट करून झालेली आहे, ह्या साईडला आहे ती गवतासाठी ठेवली आहे, म्हणजे गवतात पाणी जाऊ नये म्हणून बारीक सारीक आंबे कुसलेले आहेत. आता ह्याच्यात बघू, ह्याच्यात काय मला जीव राहिला नाही वाटतं, हा 2-3 असतील, त्या पण मस्तपैकी करू आणि मग ते सगळे तिकडे घेऊन तिकडे वाट टाकू. तर मंडई एवढा जळण झालेलं आहे, म्हणजे जेवढं कट केलेलं तेवढं, आणि ऑलरेडी इकडे कट केलेलं होतं ते आपण आता मस्तपैकी वाळत टाकू, कारण हे थोडं वलं आहे. हे बघा, ह्या साईडला असं ऑलरेडी अभिनी अभिच्या पप्पांनी केलेलं, बाकीचे पण केले असते पण बाकीचे कसे ते फांदे आहेत ना ते अजून ओले आहेत, त्यांनी कसं होतं कट करायला खूप त्रास होतो, त्यामुळे जे गरम होते फांद्या त्यांनी करून टाकलं मस्तपैकी. आता मंडई मस्तपैकी फ्रेश होतो, ही अशी पद्धत असते, आता 30 रुपये घ्यायची तर आपली पेमेंट झालीच असेल, पद्धत असते कोकणात, म्हणजे पावसाळा यायच्या अगोदरची तयारी काय काय असतात त्या. अजून एक काम करायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी, पण ते ह्या नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण त्याला जरा मास्तर लागतील ना, मास्तर जरा बाहेर गेलेत, आंब्याचा काही ना काही धंदा करत असतात तिकडे. तर मंडळी आता मस्तपैकी आम्ही सिटीमध्ये चाललो आहे, म्हणजे माहीत आहे सगळं बंद आहे, पण आमच्या आजोबांना ती गोळी पाहिजे होती कमरेवरची, थांबा दाखवतो, ते खिशात आहे. किती वेळ झाला अरे येणार ती, हा हे बघा, ही गोळी घ्यायची होती म्हणून चाललेलो, आणि मीच गेलो असतो पण माझी गाडी जरा प्रॉब्लेम झाला आहे, आणि तेजसला काय बोलवलं आहे तर तेजसची गाडी आहे, आणि तेजसची गाडी पण मी घेऊन गेलो असतो, पण तेजसची गाडी अँटीक आहे, जरा दाखवतो तुम्हाला, तर दाखव जर तेजस, ते बघा चावी काढली तरी गाडी चालूच आहे, म्हणून म्हटलं मालकालाच घेऊन जाऊ. चला मंडई तुम्ही पण या, पण मास्क घाला मंडई. ही बॅट घे ना, ही बॅट घे ना, अरे ह्या बॅट जास्त रंग काढले, किती काढले, 200 आणि ही पल्लीची बॅट, अरे ही आपल्या हिटची आहे, आणि ही आताची ही बोटायची बॅट, चला चौघे जण सिंगल सिंगल खेळूया. तर मंडई अचानक मध्ये भयानक आमचं ते स्टॉप झालं आहे, आणि तिथे आम्ही सुएझकडे क्रिकेट खेळायला आलो आहे, तर बघू आता चौघे जणच आहोत, कोण करतं पहिली बॅटिंग, आपण फिल्डिंगला राहतो, सुएझ बॉलिंग टाकू, मी तेजस मागे राह, ए तेजस तेजस बाउंड्रीला जा, गेला बघ, गेला गेला गेला, पहिल्या बॉल मध्ये पहिली विकेट बादशा. आता इकडे स्वतःला राहणे समजणार आहे तेजस गाडी लवकर, फक्त समजणारच. तर मंडळी आता इथे बॉलिंग मी करणार आहे, बॉसनी पहिल्याच बॉलला विकेट घेतलीच आहे सौरभची, तर आता इथे तेजसची बारी आहे, काही नाही काही नाही, पहिला बॉलला तुझी पण विकेट जाईल, असा मस्तपैकी असा झंझणीत टॉप एज लागलाय, बॉल प्लीज, जबरदस्त. आता आपली बॉलिंग आहे मंडळी,
तेजसनी मंडे अशा प्रकारे फोर मारले पण विकेट काढणार आहे तेजस लवकरच. हार्ड सरफेस अँड ए फॉर ॲपल बी फॉर बॉल आय एन एल पायनॅपल बी एस एन एल सिक्स अशा प्रकारे मंडे इथे तेजसचा चांगला चोप काढलाय सुयशनी. ओ स्टॉप 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 गुड स्टॉप सौरभ. तर मंडे आता आपली बॅटिंग जबरदस्त जबरदस्त शॉट बॉस जबरदस्त. शॉट जबरदस्त कधी आउट होतात काय माहिती मला सारखं समजायला लागतं. अरे शॉट बॉस जबरदस्त तर कट करून टाकतील जबरदस्त शॉट. ओके मंडई झालं क्रिकेट घेऊन बॉसची विकेट पडली हा पाडी घ्यायचा राहिलेला म्हणून इकडे आलोय मी राहिलेला सुरू सगळं इकडे करतो मी. चले तर इथे अशा प्रकारे आमची मॅच घेऊन झालेली आहे मॅन ऑफ द मॅच बघा कसलं शेख शेख स्क्रिप्टेड होतं मॅन ऑफ द मॅच देताना हे आमच्या टीमचे स्पॉन्सर होते आज आजच्या गेमचे फ्लॅश लावा फ्लॅश. आता मी ज्या कामासाठी आलेलो जर दाखव ना तोंडावरती औषध आणायला ते घेऊन जायचं आहे ते खेळायला बरेच वेळ थांबलेलो औषध घेऊन असते सुयश वेल प्लेड आणि आपण आलात आम्हाला आनंद वाटला परत येऊच सौरभ तिथे बॅट कलेक्ट करायला गेलाय ओके ठीक आहे आपला गेम आवडला ना तुला टेस्ट गेम आहे आपला. अरे ओके पाच हो तेवढंच होतं तुझ्याकडे तेवढेच होते येणार. तर मंडई आता मस्तपैकी घरी आलोय जरा आंघोळ वगैरे करतो मग तुम्हाला भेटतो आता आजोबांचं औषध दिलंय ओके ना. तर मंडई इथे मस्तपैकी आता आंघोळ बिंघोळ करून झालेली आहे म्हणजे बाहेरून आले की मोस्टली आंघोळ करायची आणि त्याच्यात खेळलेलो पण होतं गांभी मारलेला गरमीच्या सीझनमध्ये आंघोळ करणं खूप मस्त आहे. घरचे टीव्ही ना म्हणजे पूर्ण लाऊडस्पीकर लावून ठेवतात. तुम्हाला ही व्हिडिओ मंडई कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. असे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील कोकणातले असं थोडंफार काय घडामोडी घडतात तुम्हाला बघायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तवसर सुईन रवा शेजारच्या बाजारांची काळजी घेवा. विनाकारण बाहेर पडू नका. पडलात तर मास्क लावा. सोशल डिस्टन्सिंगचं सगळं वापर करा. होय महाराज सगळं काय येईल तर जाताला महाराजा. भेटू आपण असंच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तवसर काळजी घेवा.